Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 22 of chapter number 5, operations on rational numbers from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 36 वर प्रॅक्टिस सेट 22 दिलेला आहे. यामधील सगळे क्वेश्चन्स आपण अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व करायचे ते पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, तुम्हाला चॅप नंबर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स आठवतोय का? त्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास केला होता की नॅचरल नंबर्स म्हणजे काय, मग आपण पाहिलं होतं होल नंबर्स म्हणजे काय, इंटीजर्स म्हणजे काय, राईट? आणि आज आपण आपल्या या चॅप्टरमध्ये, काय नाव आहे चॅप्टरचे, ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स, या चॅप्टरमध्ये रॅशनल नंबर्स म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत. मग रॅशनल नंबर्स म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन करूयात की नॅचरल नंबर्स म्हणजे काय. नॅचरल नंबर्स म्हणजे ऑल काउंटिंग नंबर्स, राईट? द नंबर्स दॅट वी यूज टू काउंट ऑब्जेक्ट्स अराउंड अस आर कॉल्ड काउंटिंग नंबर्स ऑर नॅचरल नंबर्स. आपल्याला जर ऑब्जेक्ट्स काउंट करायचे असतील तर आपण कसे काउंट करतो, 1 chocolate, 2 chocolates, 3 chocolates, 4 chocolates, राईट? मग यांनाच काउंटिंग नंबर्स असे म्हणतात आणि काउंटिंग नंबर्सलाच नॅचरल नंबर्स असे म्हणतात. आणि ते कुठून स्टार्ट होतात तर 1 पासून आणि संपतात कुठे बरं? नॅचरल नंबर्स संपतच नाहीत, हो ना, इन्फिनिटीपर्यंत चालत जातात. सो 1 is the smallest नॅचरल नंबर. आपण कुठून काउंट करायला स्टार्ट करतो, 1 पासून ना. सो 1 is the smallest नॅचरल नंबर. आणि ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आपण सांगूच शकत नाही, राईट? कारण इन्फिनिटीपर्यंत नंबर जात असतात. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तुम्ही सांगू शकता का? नाही, नंबर्स हे कधी संपतच नाहीत. सो 1 is the smallest नॅचरल नंबर अँड देअर इज नो ग्रेटेस्ट नॅचरल नंबर. बाय टेकिंग 0 अँड नॅचरल नंबर्स टुगेदर वी गेट होल नंबर्स. आता मला सांगा, जेव्हा सगळे चॉकलेट संपून जातील तेव्हा किती चॉकलेट्स रिमेनिंग राहतील? राहणारच नाहीत ना. मग जेव्हा काहीच नसतं तेव्हा काय असतं? तेव्हा आपण काय म्हणतो? 0, राईट? जर तुम्ही मॅथ्सच्या पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही तर तुम्हाला किती मार्क्स मिळतील? मग तेव्हा इन्व्हेंट झाला 0, राईट? 0 काहीच व्हॅल्यू नसते. जेव्हा काहीच नसतं तेव्हा 0 असतो. आणि 0 शोध कोणी लावला? अगदी बरोबर, आर्यभट्टांनी 0 शोध लावलेला आहे. सो नॅचरल नंबर्स म्हणजे जे 1 पासून स्टार्ट होतात त्यांनाच काउंटिंग नंबर्स असे म्हणतात. आणि जेव्हा नॅचरल नंबर्समध्ये 0 ॲड होतो तेव्हा त्यांना होल नंबर्स असे म्हणतात. ऑल काउंटिंग नंबर्स अँड 0 आर कॉल्ड होल नंबर्स. आता इंटीजर्स म्हणजे काय? ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स ऑफ नॅचरल नंबर्स आर कॉल्ड इंटीजर्स. सगळे नॅचरल नंबर्स प्लस होल नंबर्स म्हणजे 0, आणि 0 लेफ्ट हँड साईडला नॅचरल नंबर्सचे सगळे नेगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1, -2, -3, -4 अप टू इन्फिनिटीपर्यंत, या सगळ्या ग्रुपला काय म्हणतात? इंटीजर्स असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की नॅचरल नंबर्स ठीक आहे, थिंग्स काउंट करण्यासाठी आपल्याला नॅचरल नंबर्स लागतात. होल नंबर्स पण समजलं की जेव्हा काहीच नसतं तेव्हा आपल्याला कसं आपण सांगणार की काहीच नाही आहे, मग त्यासाठी 0, ठीक आहे. पण मग मायनस नॅचरल नंबर्स एक गरज काय आहे? जेव्हा, लक्षात घ्या, जेव्हा टेम्परेचर हे 0 degreepeksha कमी होते तेव्हा मग ते कसे सांगणार, राईट? बऱ्याचदा टेम्परेचर 0 degreepeksha कमी होऊन जाते, मग अशावेळी ते सांगण्यासाठी हे मायनस नेगेटिव्ह नंबर्स इन्व्हेंट झालेले आहेत. सो बाय टेकिंग द नेगेटिव्ह्स ऑफ नॅचरल नंबर्स अँड द होल नंबर्स टुगेदर वी गेट इंटीजर्स. हे पहा, हा 0 म्हणजे न्यूट्रल नंबर, त्याच्या राईट हँड साईडला सगळे नॅचरल नंबर्स आणि 0 लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स. या सगळ्या ग्रुपला काय म्हणतात? इंटीजर्स असे म्हणतात. आता आपण पाहूयात की फ्रॅक्शन म्हणजे काय. तुम्ही म्हणाल इथे फ्रॅक्शन तर कुठे दिलंच नाहीये, पण फ्रॅक्शनचा रॅशनल नंबर बरोबर संबंध आहे, त्यामुळे आपण आधी समजून घेऊयात की फ्रॅक्शन म्हणजे काय. आपण फ्रॅक्शन म्हणजे काय हेही समजून घेतलेलं आहे या आधीच्या क्लासमध्ये. सो व्हॉट आर फ्रॅक्शन्स? नंबर्स ऑफ द फॉर्म ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर वेअर बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर पॉझिटिव्ह इंटीजर्स आर कॉल्ड फ्रॅक्शन्स. असे नंबर्स की ज्या नंबर्सला आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर अशा फॉर्ममध्ये राईट करू शकतो आणि
त्यातील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्हीही पॉझिटिव्ह इंटीजर्स असतात, त्यांना फ्रॅक्शन्स असे म्हणतात. साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे पहा, इथे 3/5 आहे. 3 काय आहे? न्यूमरेटर आहे. आणि 5 काय आहे? डिनॉमिनेटर. मग 3 आणि 5 या दोन्हीही नंबर्सला आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये राईट केलेलं आहे. तसेच 3 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे आणि 5 हा सुद्धा पॉझिटिव्ह इंटीजर आहे. मग जेव्हा कोणतेही नंबर्स आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये राईट करतो आणि ते दोन्हीही पॉझिटिव्ह इंटीजर्स असतात, त्यांना फ्रॅक्शन्स असे म्हणतात. मग हे जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत, सगळे होल नंबर्स आहेत, यांनासुद्धा आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये राईट करू शकतो का? तर हो, तुम्हाला तर माहीतच आहे, वी मे अल्सो राईट 0 as 0/1. हेन्स 0 may also बी रिगार्डेड ॲज अ फ्रॅक्शन. आता आपण हे समजून घेऊयात. आता आपण याआधीसुद्धा पाहिलेलं आहे की ज्या नंबरच्या खाली डिनॉमिनेटर काहीच नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हे आपण पाहिलेलं आहे फ्रॅक्शनचा लेसन जेव्हा आपण क्लास 6th असताना शिकत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो. मग जे सगळे होल नंबर्स आहेत त्या होल नंबर्सचा डिनॉमिनेटर 1 आपण राईट करू शकतो. सो 0/1 असे आपण म्हणू शकतो. तसेच 9 हा एक नॅचरल नंबर घेतला, याचा कोणताच डिनॉमिनेटर नाही आहे, मग याला आपण डिनॉमिनेटर 1 असं राईट करू शकतो. सो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये आपण नंबर 9 राईट करू शकतो. सो नंबर 9 हा सुद्धा एक प्रकारचा फ्रॅक्शनच आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात, नंबर टूचा कोणताच डिनॉमिनेटर नाही म्हणजे याचा 1 डिनॉमिनेटर आहे असे आपण मानतो. म्हणजेच झालं ना हे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये, राईट? मग हे सुद्धा, हे जे होल नंबर्स आहेत त्यांना सुद्धा आपण फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये राईट करू शकतो, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. आता आपण पाहूयात की रॅशनल नंबर्स म्हणजे काय, मग तुम्हाला कनेक्शन समजेल की फ्रॅक्शन आणि रॅशनल नंबरचं काय कनेक्शन आहे. सो अ नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ m/n वेअर m अँड n आर इंटीजर्स अँड n इज नॉट इक्वल टू 0 इज अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्सला आपण कशाप्रकारे राईट करतो? m/n. फ्रॅक्शन्सला कसं आपण राईट करतो? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. फ्रॅक्शनप्रमाणेच आपण रॅशनल नंबर्सला सुद्धा राईट करत असतो. पण फ्रॅक्शन आणि रॅशनल नंबरमध्ये थोडंसं अंतर आहे. काय अंतर आहे? आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर दोघांनाही सारखंच राईट करतो, पण फ्रॅक्शन्समध्ये जे नंबर्स असतात ते कसे असतात? पॉझिटिव्ह इंटीजर्स असतात. तर रॅशनल नंबर्समध्ये तशी काही कंडिशन नाही आहे. रॅशनल नंबर्समध्ये जे इंटीजर्स आहेत ते आपण नेगेटिव्ह इंटीजर्ससुद्धा राईट करू शकतो और पॉझिटिव्ह इंटीजर्ससुद्धा राईट करू शकतो. सो हियर वी कॅन से दॅट एव्हरी फ्रॅक्शन इज अ रॅशनल नंबर, बट नॉट एव्हरी रॅशनल नंबर इज अ फ्रॅक्शन. कळालं का तुम्हाला की प्रत्येक फ्रॅक्शन हा एक रॅशनल नंबर आहे असं आपण म्हणू शकतो, पण प्रत्येक रॅशनल नंबर हा फ्रॅक्शन असेल का? तर नाही. का नाही? कारण फ्रॅक्शनमध्ये फक्त पॉझिटिव्ह इंटीजर्सच यूज केले जातात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. तर रॅशनल नंबरमध्ये नेगेटिव्ह इंटीजर्ससुद्धा राईट केले जातात आणि पॉझिटिव्ह इंटीजर्ससुद्धा राईट केले जातात. आता इथे पहा, m/n या फॉर्ममध्येच या नंबर्सला राईट केलेले आहे. 2/6. आता इथे 2 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे आणि 6 पॉझिटिव्ह इंटीजर आहे. हा नेक्स्ट नंबर घ्या, इथे पहा, -3/5. -3 हा नेगेटिव्ह इंटीजर आहे आणि 5 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे. म्हणजेच हा नंबर काय झाला? रॅशनल नंबर झाला. आलं लक्षात तुमच्या? आणखी एक एक्झाम्पल घेऊयात, 7/4 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. सो जे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण नंबर्सला राईट करत असतो त्याच फॉर्ममध्ये आपल्याला रॅशनल नंबर्सला सुद्धा राईट करायचे असते. पण इथे एक कंडिशन आहे की n is not equal to 0. आता इथे n इज नॉट इक्वल टू 0. आता इथे m म्हणून आपण काय घेतलं? 2. आणि n काय नंबर आहे? 6. इथे हा जो n आहे म्हणजे इथला हा जो खालचा नंबर आहे डिनॉमिनेटर, तो आपण 0 घेऊ शकत नाही कधीही, कारण कोणत्याही नंबरला आपण 0 डिवाइड करू शकत नाही. हे पहा, अशा प्रकारे 2/0 आपण राईट करू शकत नाही. सो याला रॅशनल नंबर म्हणणार नाही. आता टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारचा हा एक चार्ट दिलेला आहे.
नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर त्यांनाच काउंटिंग नंबर्स म्हणतात हे आपण इथे या डायग्राममधून समजून घेतले. होल नंबर्समध्ये काय असतं? तर तिथे झिरो येतो, झिरो, वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह. इंटीजर्स, इंटीजर्स म्हणजे काय? ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म इंटीजर्स. या सगळ्यांना मिळून काय तयार होतं? तर इंटीजर्स तयार होतात. आणि रॅशनल नंबर म्हणजे काय ते आपण आत्ताच पाहिले, अ नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ एम अपॉन एन, वेअर एम अँड एन आर इंटीजर्स. आपण नंबर्सला एम अपॉन एन अशा फॉर्ममध्ये जेव्हा राईट करतो आणि एम आणि एन हे दोन्हीही इंटीजर्स असतात तेव्हा त्या नंबर्सला रॅशनल नंबर्स असे म्हणतात. पण कंडिशन काय आहे? तर एन हा झिरो नसला पाहिजे. म्हणजे इथे फाईव्ह अपॉन सेवन, सेवन जिथे लिहिलेलं आहे तिथे झिरो नको आहे, डिनॉमिनेटरमध्ये झिरो नको आहे. कारण झिरोने आपण कोणत्याच नंबरला डिवाईड करू शकत नाही, म्हणून कायम लक्षात ठेवायचं आहे की डिनॉमिनेटरमध्ये झिरो कधीच राईट करायचं नाही, कारण ते रॉंग असते. सो रॅशनल नंबर्स इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, फाईव्ह अपॉन सेवन, थ्री अपॉन फोर, मायनस सेवन्टीन अपॉन ट्वेंटी एट. आता 2.17 हा तर डेसिमल नंबर आहे, मग याला रॅशनल नंबरसुद्धा म्हणणार का? तर हो, कारण या डेसिमल नंबरला आपण एम अपॉन एन या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आपण पाहिलेलं आहे क्लास सिक्समध्ये असताना डेसिमल पॉईंट किती डिजिट सोडून आहे, तर वन, टू, टू डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिलेला आहे. मग वन वर किती झिरोज, टू झिरोज, आठवते का तुम्हाला? हे पहा, अशा प्रकारे 217 आपण न्यूमरेटरमध्ये राईट करणार आणि इथे खाली डिनॉमिनेटरमध्ये काय येणार, टू डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो वन वर टू झिरोज. अशा प्रकारे आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करू शकतो या डेसिमल नंबरला. सो हे जे डेसिमल नंबर्स असतात ते सुद्धा रॅशनल नंबर्समध्येच मोडले जातात. आता एक ही फिगरसुद्धा दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये. यामध्ये आपल्याला इथे काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते नंबर्स नॅचरल नंबर्स आहेत का, इंटीजर्स आहेत का, रॅशनल नंबर्स आहेत का, ते आपल्याला सांगायचे आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी करून दाखवलेलं आहे मायनस थ्री. मायनस थ्री हा नॅचरल नंबर आहे का? मायनस थ्रीमध्ये नेगेटिव्ह नंबर्स येतात का? नाही ना, नॅचरल नंबर्समध्ये नेगेटिव्ह नंबर्स येत नाही. सो क्रॉस. इंटीजर्स, मायनस थ्री हा इंटीजर आहे का? तर हो. रॅशनल नंबर आहे का? तर हो, कारण की सगळे इंटीजर्स हे रॅशनल नंबर्स आहेत. हे पहा, इथे आपण पाहिलं ना, सगळे नॅचरल नंबर्स हे होल नंबर्स आहेत, सगळे होल नंबर्स हे इंटीजर्स आहेत आणि सगळे इंटीजर्स हे रॅशनल नंबर्स आहेत. सो मायनस थ्री हा रॅशनल नंबर आहे, कारण मायनस थ्रीला आपण मायनस थ्री अपॉन वन हे पहा अशा प्रकारे राईट करू शकतो की नाही, म्हणजे हा रॅशनल नंबर आहे. आता थ्री अपॉन फाईव्ह हा नॅचरल नंबर आहे का? नाही, राईट, कारण तो काउंटिंग नंबर नाही आहे. नेक्स्ट, थ्री अपॉन फाईव्ह इंटीजर्स आहेत का? तर नाही, इंटीजर्स नाही आहेत, हो की नाही. आणि रॅशनल नंबर आहे का? तर हो, कारण थ्री अपॉन फाईव्ह एम अपॉन एन या फॉर्ममध्ये आपण राईट केलेलं आहे म्हणून याला रॅशनल नंबर असं म्हणणार. मायनस सेवन्टीन नॅचरल नंबर आहे का? नाही, बिग नो. इंटीजर्स आहे का? तर हो, मायनस सेवन्टीन हा इंटीजर आहे. रॅशनल नंबर आहे का? तर हो, कारण याला आपण मायनस सेवन्टीन अपॉन वन अशा प्रकारे या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आता मायनस फाईव्ह अपॉन इलेवन नॅचरल नंबर नाही आहे. इंटीजर आहे का? तर नाही आहे. रॅशनल नंबर आहे का? तर हो, रॅशनल नंबर आहे. नेक्स्ट पाहूयात, फाईव्ह, फाईव्ह हा नॅचरल नंबर आहे. इंटीजर आहे का? तर हो, इंटीजरसुद्धा आहे. आणि हा रॅशनल नंबर आहे का? तर हो, कारण यालाच आपण फाईव्ह अपॉन वन अशा प्रकारे या फॉर्ममध्ये राईट करू शकतो, एम अपॉन एन, राईट. आय होप आता तुम्हाला रॅशनल नंबर्स म्हणजे काय ते चांगलं कळालं असेल. आता आपण सॉल्व्ह करूयात आपला प्रॅक्टिस सेट 22. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. आता हे तुम्ही क्लास सिक्समध्ये असताना सॉल्व्ह केलेलंच आहे, हो की नाही, फ्रॅक्शन्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन, त्यामुळे हे खूप इझी आहे. सो चला आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट आहे 5 upon 36 + 6 upon 42. आता ही ॲडिशन करण्याच्या दोन मेथड्स आहेत, फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि सेकंड एलसीएम फाइंड आउट करून. सो आपण एलसीएम फाइंड आउट करून मग आपले आन्सर फाइंड आउट करणार आहोत. चला आपण मग सॉल्व्ह करायला घेऊयात. 5 upon 36 + 6 upon 42 या दोघांचेही डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, राईट. आपण क्लास सिक्समध्ये असताना फ्रॅक्शन्सची ॲडिशन कशी करायची
ते शिकलो आहोत, बरोबर? तुम्हाला माहीत आहे आपण अशा वेळी काय करतो, डिनॉमिनेटर्स इक्वल करत असतो. मग इक्वल डिनॉमिनेटर करण्यासाठी आपल्याला या दोघांचाही 36 आणि 42 एलसीएम फाइंड आउट करावं लागणार. एलसीएम म्हणजे काय? लोएस्ट ऑर लीस्ट कॉमन मल्टिपल, राईट? सो चला फाइंड आउट करूयात. आपण पाहिलेले आहे की कशा प्रकारे आपण एलसीएम फाइंड आउट करतो. इथे 36 राईट करणार. आता स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर कोणता आहे? तर 2 ने 36 डिवाइड करूयात. 36 डिवाइड केल्यानंतर 18 येते. त्यानंतर 18 आपण पुन्हा 2 ने डिवाइड करू शकतो, राईट? 2 9 18. आता 9 आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही. मग नेक्स्ट प्राइम नंबर कोणता आहे? तर 3. सो 3 3 9 अँड देन 3 1 3. आता 42 प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 42 इथे राईट करणार. 2 21 42. आता 21 आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत. मग नेक्स्ट प्राइम नंबर 3 3 7 21. 7 हा स्वतःच प्राइम नंबर आहे. सो 7 7 डिवाइड करावं लागणार. 7 1 7. दोघांचेही प्राइम फॅक्टर्स इथे आपण राईट करून घेऊयात. हे झाले 36 प्राइम फॅक्टर्स. आता 42 प्राइम फॅक्टर्स. आता तुम्हाला तर माहीतच आहे की एलसीएम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते? तर कॉमन प्राइम फॅक्टर्स मल्टीप्लाइड बाय नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स, राईट? सो इथे कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? तर हे 2 आहे, बरोबर? हा 2 कॉमन झाला. आता इथे 3 आहे, इथे 3 आहे. सो 2 आणि 3 हे कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत. चला आपण एलसीएम फाइंड आउट करूयात. मग कॉमन प्राइम फॅक्टर्स 2 देन मल्टीप्लाइड बाय 3. आता नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? तर हे 3 आहेत, राईट? 2 × 3 × 7 राईट करून घेऊयात. 2 × 3 × 7. चला मल्टिप्लिकेशन करूयात. 2 3 6 6 2 12 12 3 36. 36 × 7 किती येतं? 36 ने मल्टीप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 252. सो 252 हा काय झाला? एलसीएम झाला या दोघांचाही, लिस्ट कॉमन मल्टिपल. चला मग आपण आता या दोघांचाही डिनॉमिनेटर 252 करूयात. आता इथे 36 आहे, इथे 42 आहे, हे पहा. इथे आपण राईट करूयात. इथे डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचं आहे? 252. आता 36 कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की 252 येणार? आता हे तर जरा किचकट काम आहे, है ना? नाही, अजिबात किचकट काम नाही आहे, खूप सोपं आहे. आपल्याला इथे हे जे आपण कॉमन सॉरी इथे जे आपण प्राइम फॅक्टर्स राईट केलेले आहेत ना, तिथूनच आपल्याला कळणार आहे की 36 कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 252 येणार आहे. चला पाहूयात गंमत. हे पहा, इथे 2 3 6 6 2 12 12 3 36. आलं 36? आता 36 मल्टीप्लाइड बाय 7 केल्यानंतर काय येतं? 252, राईट? सो 36 चला 7 ने मल्टीप्लाय करूयात. 36 7 ने मल्टीप्लाय केल्यावर न्यूमरेटर जो 5 आहे त्याला सुद्धा 7 ने मल्टीप्लाय करावं लागणार. आता नेक्स्ट रॅशनल नंबर घेऊयात, 6/42. आता 42 मग कोणत्या नंबरने मल्टीप्लाय करणार की आपल्याला 252 मिळणार? याचं उत्तरसुद्धा इथेच दडलेलं आहे. चला फाइंड आउट करूयात. आपल्याला काय करायचं आहे? फक्त पाहायचं की इथे 42 कसं काय येणार. हे जे प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 42 कुठे येते ते पाहायचं. हे पहा, आता इथे आपण 2 × 3 केलं की 2 3 6 आणि 6 7 किती? 42 आले. 42 आता हे जे राहिलेले प्राइम फॅक्टर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाइड बाय 42 मिळाले आपले आन्सर. सो 42 × 3 2 6. सो 42 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतेच 252. किती सोपं आहे ना? चला सो 42 आपण 6 ने मल्टिप्लाय करूयात. न्यूमरेटर 6 6 ने मल्टिप्लाय करूयात. आता मल्टिप्लिकेशन करूयात. सो 5 7 35 आणि डिनॉमिनेटर 252 प्लस 6 6 36 आणि डिनॉमिनेटर 252. आता इथे सेम डिनॉमिनेटर झाला, इक्वल डिनॉमिनेटर झाला. मग याला आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, ओके? नाही, ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून 252 आणि न्यूमरेटरमध्ये 35 + 36 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 71. सो 71/252 हे झाले आपले फायनल आन्सर.
चला आता नेक्स्ट सेकंड नंबरला कोणते रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ॲड करण्यासाठी पाहूया. आता हे तर मिक्स्ड फ्रॅक्शन्सचे नंबर दिसत आहेत, हो की नाही. 1 2 अपॉन 3 + 2 4 अपॉन 5. आता कसे करणार? काही कठीण नाही आहे. जेव्हा मिक्स्ड फ्रॅक्शन येतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? मिक्स्ड फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असते. कसे करायचे? सो 3 × 1 करायचं. जे आन्सर येईल ते आन्सर या न्यूमरेटर 2 ॲड करायचं. सो 3 × 1 = 3, 3 + 2 किती झाले? 5. सो 5 upon 3 जो डिनॉमिनेटर 3 आहे तो ॲज इट इज राईट करायचा. आलं लक्षात? प्लस पुन्हा मिक्स फ्रॅक्शन आहे इथे. चला आता तुम्ही करा. कसं करणार? 5 × 2 = 10, 10 + 4 = 14. सो 14 upon 5 जो डिनॉमिनेटर आहे 5 तो ॲज इट इज आपल्याला राईट करायचा असतो. काहीही कठीण नाही आहे. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे आहेत ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी. मग एक गोष्ट लक्षात घ्या, इथे डिनॉमिनेटर 3 आहे, इथे 5 आहे, हे दोन्हीही येस प्राईम नंबर्स आहेत, हो की नाही. सो या दोघांनाही आपण एकमेकांबरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर मिळूनच जाणार आहे. तरीसुद्धा आपण LCM फाइंड आउट करून पाहूया. आता या दोघांचे इथे मल्टिप्लिकेशन केले की किती येतं? 15. सो दोघांचाही कॉमन जो डिनॉमिनेटर आहे तो 15 असणार आहे. LCM फाइंड आउट करून पाहू. हे पहा, 3 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 3 × 1 = 3. 5 हा स्वतःसुद्धा एक प्राईम नंबर आहे. सो 5 × 1 = 5. 3 फॅक्टर्स झाले 3, 5 फॅक्टर 5. आणि या दोघांचं LCM काय येणार? तर 3 × 5. किती सोपं आहे ना? मग लक्षात ठेवायचं की जेव्हा कधी अशा प्रकारे आपल्याला डिनॉमिनेटर असतात की जे स्वतः प्राईम नंबर्स असतात तेव्हा काय करायचं? तर दोघांचं एकमेकांबरोबर मल्टिप्लिकेशन करायचं आणि कॉमन डिनॉमिनेटर सरळ फाइंड आउट करून टाकायचा. सो 3 × 5 = 15. सो 15 झाला या दोघांचाही कॉमन डिनॉमिनेटर. सो 3 ला 5 मल्टिप्लाय करायचे, न्यूमरेटरलासुद्धा 5 मल्टिप्लाय करायचे, प्लस 14 upon 5. इथे डिनॉमिनेटर 15 कसं येणार? तर 5 × 3 = 15. सो 3 मल्टिप्लाय करायचे दोन्हीकडे. नेक्स्ट स्टेपमध्ये 5 × 5 = 25, डिनॉमिनेटर 15, प्लस 14 × 3 = 42, डिनॉमिनेटर 15. इक्वल झाला डिनॉमिनेटर. सो अशा प्रकारे आपण राईट करू शकतो कॉमन डिनॉमिनेटर 15 आणि जे न्यूमरेटर आहेत त्यांची ॲडिशन करायची. 25 + 42 किती होतात? चला ॲड करून पहा, 67 आले का आन्सर? सो 67 upon 15, दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट थर्ड नंबरला कोणते रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ॲड करायला? 11 upon 17 + 13 upon 19. तर 17 आणि 19 हे स्वतः येस व्हेरी गुड, हे सुद्धा प्राईम नंबर्स आहेत. सो यांचे सुद्धा एकमेकांबरोबर मल्टिप्लिकेशन करून तुम्ही LCM फाइंड आउट करू शकता और कॉमन डिनॉमिनेटर फाइंड आउट करू शकता. सो हे पहा, इथे 17 × 17 आणि 19 × 19, कारण हे स्वतःच एक प्राईम नंबर्स आहेत. सो यांचे आपण फॅक्टर्स नाही फाइंड आउट करू शकत. सो या दोघांचा LCM काय होणार? 19 × 17. हे पहा, 323. सो 323 काय झाला? LCM झाला. सो 17 ला 19 मल्टिप्लाय करायचे आणि 19 ला 17. चला मल्टिप्लाय करूयात. सो 11 upon 17, 17 ला 19 मल्टिप्लाय करायचे, न्यूमरेटर 11 ला सुद्धा 19, प्लस 13 upon 19. इथे 17 मल्टिप्लाय करायचे 19 या डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरलासुद्धा 17 मल्टिप्लाय करणार. सो 11 × 19 जर मल्टिप्लिकेशन करून पहा काय आन्सर येते. हे पहा, 209. सो इथे राईट करूयात, न्यूमरेटरमध्ये 209 आणि डिनॉमिनेटर आपण ऑलरेडी इथे फाइंड आउट केलेलं आहे मल्टिप्लिकेशन करून, 323. सो 323 प्लस 13 × 17, 13 × 17 किती येतं? 221. सो राईट करूया, 221. आता इथे दोन्हीकडे डिनॉमिनेटर इक्वल झालेला आहे. सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून 323 आपण इथे राईट करूयात आणि न्यूमरेटरमध्ये 209 + 221 ॲडिशन करून पहा काय आन्सर येते. ॲडिशन केल्यानंतर आपले आन्सर येते 430. सो इथे आपले फायनल आन्सर आहे या क्वेश्चनचे 430 upon 323. नेक्स्ट पाहूयात.
टू थ्री अपॉन इलेवन प्लस वन थ्री अपॉन सेवन्टी सेवन. आता इथेसुद्धा दोन मिक्स फ्रॅक्शन्स आहेत, त्यांना आपल्याला ॲड करायचं आहे. सो काय करायचं आहे, तर इलेवन मल्टीप्लाइड बाय टू, आणि जे आन्सर येईल त्या आन्सरला न्यूमरेटरमध्ये ॲड करायचे. सो इलेवन टू जार ट्वेंटी टू, ट्वेंटी टू प्लस थ्री किती होते ट्वेंटी फाईव, ट्वेंटी फाईव अपॉन इलेवन प्लस सेवन्टी सेवन मल्टीप्लाइड बाय वन, सेवन्टी सेवन वन जार सेवन्टी सेवन, सेवन्टी सेवन प्लस थ्री किती होणार एटी. सो एटी अपॉन सेवन्टी सेवन. आता या दोघांचाही डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तो आपल्याला इक्वल करावा लागणार. आता लक्षात घ्या, इथे इलेवन हा कसा नंबर आहे, तर प्राईम नंबर आहे, राईट. मग या दोघांचाही एल सी एम काय येणार, चला आपण फाइंड आउट करून पाहूयात. हे पहा, इथे इलेवनचे प्राईम फॅक्टर्स इलेवन आणि सेवन्टी सेवनचा सेवन मल्टीप्लाइड बाय इलेवन. कॉमन प्राईम फॅक्टर कोणता आहे, तर इलेवन. एल सी एम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते, कॉमन प्राईम फॅक्टर्स मल्टीप्लाइड बाय नॉन कॉमन प्राईम फॅक्टर्स. सो इलेवन मल्टीप्लाइड बाय सेवन किती येते सेवन्टी सेवन. एल सी एम सेवन्टी सेवन आलेला आहे. सो इतकी मोठी प्रोसिजर न करता तुम्ही हे नंबर्स पाहूनसुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकते की इथे सेवन्टी सेवनच आपल्याला कॉमन डिनॉमिनेटर करता येऊ शकतो. कसं काय, कारण इथे इलेवन हा प्राईम नंबर आहे, स्वतःच एक प्राईम नंबर आहे, तर सो इलेवनचे प्राईम फॅक्टर्स येणारच नाहीत. इलेवनचे प्राईम फॅक्टर्स स्वतः इलेवनच असणार आहे, राईट. सो इलेवनला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर सेवन्टी सेवन येणार याचा विचार करायचा. सो इलेवन सेवन जार सेवन्टी सेवन. आता सेवन्टी सेवन हा आपल्याला नंबर मिळालेला आहे कॉमन डिनॉमिनेटरसाठी, राईट. सो चला ट्वेंटी फाईव्ह अपॉन इलेवन इथे खाली आपण राईट करून घेऊयात, आणि इलेवनला सेवनने मल्टिप्लाय करूयात. डिनॉमिनेटरला सेवनने मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटरलासुद्धा सेवनने मल्टिप्लाय करावं लागणार, प्लस एटी अपॉन सेवन्टी सेवन. आता इथे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, आपल्याला डिनॉमिनेटर किती करायचं आहे सेवन्टी सेवन, इथे ऑलरेडी सेवन्टी सेवन आहे, मग कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार, काही गरज नाही मल्टिप्लाय करण्याची. और जर तुम्हाला वाटतच असेल की नाही मल्टिप्लाय करायलाच हवे, तर तुम्ही वनने मल्टिप्लाय करू शकता. सेवन्टी सेवन मल्टिप्लाइड बाय वन आणि एटी मल्टिप्लाइड बाय वन. सो नेक्स्ट स्टेपमध्ये येणार ट्वेंटी फाईव्ह सेवन जार वन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह अपॉन सेवन्टी सेवन प्लस एटी अपॉन सेवन्टी सेवन. झाले दोन्हीकडे इक्वल डिनॉमिनेटर, सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण सेवन्टी सेवन राईट करूयात, आणि वन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह प्लस एटी करूयात, टू हंड्रेड फिफ्टी फाईव्ह अपॉन सेवन्टी सेवन. सो टू हंड्रेड फिफ्टी फाईव्ह अपॉन सेवन्टी सेवन, दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर वनमधील हे जे फोर क्वेश्चन्स आहेत, त्या फोर क्वेश्चन्सचे हे कम्प्लीट आन्सर. कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. आता इथे आपल्याला रॅशनल नंबर्सचे सबट्रॅक्शन करायला सांगितलेले आहे. कसे करायचे, तर ज्याप्रमाणे आपण ॲडिशन केली होती त्याच प्रकारे आपल्याला इथे सबट्रॅक्शन करायचे आहे. सो पाहूयात आपण, फर्स्ट नंबरला दिलेले आहे दोन रॅशनल नंबर्स, त्यांचे सबट्रॅक्शन करूयात आपण. सेवन अपॉन इलेवन मायनस थ्री अपॉन सेवन. आता इथे सेवन अपॉन इलेवनचा डिनॉमिनेटर आहे इलेवन, आणि थ्री अपॉन सेवनचा डिनॉमिनेटर आहे सेवन. ज्यावेळी आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे असते तेव्हा आपल्याला काय करावे लागते, डिनॉमिनेटर इक्वल आहेत का ते पाहावे लागते, आणि जर इक्वल नसतील तर ते डिनॉमिनेटर्स आपल्याला इक्वल करावे लागतात. आता इथे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत का दोन्ही रॅशनल नंबर्सचे, तर नाही, डिफरंट आहेत. सो सगळ्यात आधी कोणते काम करायचे, तर डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे. चला इक्वल करून घेऊयात डिनॉमिनेटर्स. कसे करणार इक्वल, असेच आता इथे इलेवन आहे तर इथे पण इलेवन राईट करणार का, तर नाही, दोघांचाही आपल्याला एल सी एम फाइंड आउट करावा लागणार. एल सी एम म्हणजे काय, तर लिस्ट कॉमन मल्टिपल इलेवन आणि सेवनचा लिस्ट कॉमन मल्टिपल शोधायचा आहे. मग कसा शोधणार आपण, तर अशा प्रकारे प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने, बरोबर. हे पहा, सेवनचे प्राईम फॅक्टर्स आणि इलेवनचे प्राईम फॅक्टर्स इथे आपण राईट करून घेऊयात. इलेवनचे फॅक्टर्स, सो इलेवन हा प्राईम नंबर आहे, सो एकच प्राईम फॅक्टर असणार इलेवन, आणि सेवनसुद्धा प्राईम नंबर असल्यामुळे सेवन हाच एक प्राईम फॅक्टर असणार आहे सेवनचा. आता या दोघांचंही मल्टिप्लिकेशन करूयात, काय येणार आन्सर, सेवन्टी सेवन. एल सी एम काय आला, लिस्ट कॉमन मल्टिपल सेवन्टी सेवन. आता इथे आपल्याला कळलेलं आहे की या दोघांचाही लिस्ट कॉमन मल्टिपल सेवन्टी सेवन आहे, म्हणजे दोघांचंही डिनॉमिनेटर आपल्याला सेवन्टी सेवन करायचे आहेत. चला करून घेऊयात. मग कसे करणार, तर इलेवनला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की आपल्याला सेवन्टी सेवन मिळणार. हे पहा, इलेवनला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर सेवनने, राईट, कारण इलेवन सेवन जार सेवन्टी सेवन,
आणि इथे सुद्धा आपण एलसीएम फाइंड आउट करताना हे जे आपले फॅक्टर्स आहेत तिकडे लक्ष द्यायचे. इथे 11 आहे, 11 7 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 77 आन्सर मिळते. सो जर डिनॉमिनेटरला 7 मल्टिप्लाय केलेले आहे तर न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला 7 मल्टिप्लाय करावं लागणार. आता इथे मायनसचे साईन ॲज इट इज 3/7. आता इथे सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर 77 करायचा आहे. मग 7 कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? इकडे पहा 11. सो 7 मल्टिप्लाइड बाय 11 आणि न्यूमरेटर जो 3 आहे तिथे सुद्धा 11 मल्टिप्लाय करणार. नेक्स्ट स्टेपमध्ये 7 7 जार 49. आता इथे आपल्याला 77 आलेला आहे, हो की नाही? डिनॉमिनेटर 11 7 जार 77 आणि 7 7 जार 49. मायनस 11 7 जार 77 आणि 11 3 जार 33. आता इथे दोन्हीकडे आपल्याला डिनॉमिनेटर 77 मिळालेला आहे. आता 77 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण वन टाईमच राईट करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे आपण कॉमन डिनॉमिनेटर 77 इथे राईट करूयात आणि 49 - 33 राईट करूयात. 49 - 33 किती होतात? चला सबट्रॅक्शन करून पहा. 49 - 33 येतात 16. सो 16/77 हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. 13/36 - 2/40. इथे डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, राईट? सो आपल्याला काय करावं लागणार? एलसीएम फाइंड आउट करावं लागणार. चला एलसीएम फाइंड आउट करूयात. 36 आणि 40 लिस्ट कॉमन मल्टिपल कोणता असणार आहे? सो त्यासाठी आपण अशा प्रकारे प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने एलसीएम फाइंड आउट करूयात. सो 2 18 जार 36, 2 9 जार 8, देन 3 3 जार 9, देन 3 1 जार 3. 40 प्राइम फॅक्टर्स 2 20 जार 40, 2 10 जार 20, 2 5 जार 10, देन 5 1 जार 5. 36 प्राइम फॅक्टर्स 2 × 2 मल्टिप्लाइड बाय 2 × 3. 40 प्राइम फॅक्टर्स 3 × 2 देन मल्टिप्लाइड बाय 1 × 5. आता कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत दोघांचे? तर हे पहा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, त्यानंतर इथे 2, इथे 2. आता इथे 3 आहे, पण इथे 3 आहे का? नाही. सो 2 × 2 हे काय झाले? कॉमन प्राइम फॅक्टर्स झाले दोघांचे. हे जेव्हा आपल्याला एलसीएम काढायचा असतो तेव्हा आपल्याला काय करायचे असते? कॉमन प्राइम फॅक्टर्स मल्टिप्लाइड बाय काय करायचे असते? नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स, राईट? सो इथे आपण राईट करूयात, एलसीएम इज इक्वल टू काय कॉमन आहे? 2. मग पुन्हा 2 कॉमन आहे, मल्टिप्लाइड बाय 2. आता नॉन कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? तर 3 × 3, इथे राईट करूया 3 × 3, त्यानंतर 2 × 5, सो मल्टिप्लाइड बाय 2 × 5. चला मल्टिप्लिकेशन करा. 2 2 जार 4, 4 3 जार 12, 12 3 जार 36, 36 आणि इथे काय झालं? 2 × 5, 10. 36 × 10, 360. राईट करूयात 360. 36 आणि 40 या दोघांचाही एलसीएम काय आलेला आहे? 360. म्हणजेच इथे आपल्याला डिनॉमिनेटर काय राईट करायचं आहे दोघांचाही? 360. मग 360 डिनॉमिनेटर आपण कशाप्रकारे राईट करू शकतो? तर हे पहा, आता इथे 13/36 आहे, इथे डिनॉमिनेटर 36 आहे, इथे आपल्याला 360 डिनॉमिनेटर राईट करायचा आहे. मग त्यासाठी आपण 36 कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? तर 10, राईट? सो 36 जर आपण 10 मल्टिप्लाय केलेले आहे तर न्यूमरेटर 13 सुद्धा आपल्याला 10 मल्टिप्लाय करावे लागणार. मायनस 2/40 इथे खाली ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता 40 कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 360 मिळणार? याचे आन्सर आपल्याला इथे प्राइम फॅक्टर्स जे आपण इथे राईट केलेले आहेत ना, 36 आणि 40 तिथेच दडलेले असते. तिथूनच आपल्याला तो नंबर मिळणार आहे की कोणत्या नंबरने आपण 40 मल्टिप्लाय केल्यावर 360 आपल्याला मिळते. आता इकडे लक्ष द्या, हे पहा, हे प्राइम फॅक्टर्स आहेत की नाही 36 आणि 40. सो 5 2 जार किती? 5 2 जार 10 आणि 2 2 जार 4. 10 4 जार किती झाले? 10 4 जार झाले 40, बरोबर. आता 40 हा नंबर आपल्याला इथला मिळाला की नाही? मग 40 कोणत्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे की आपल्याला 360 मिळतील? तर इथे जे हे रिमेनिंग नंबर्स राहिलेले आहेत, 3 × 3 किती? 9. 3 3 जार 9. मग 49 जार 360, राईट? सो इथे आपण राईट करून घेऊयात.
40 आपण 9 मल्टिप्लाय केल्यावर 360 आपल्याला आन्सर मिळणार. जर डिनॉमिनेटर 40 9 मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटर 2 सुद्धा 9 मल्टिप्लाय करावे लागणार. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात मग. आता इथे आपल्याला कळालेलं आहे की आपल्याला डिनॉमिनेटर किती राईट करायचा आहे. सो 36 मल्टिप्लाइड बाय 10 किती होता 360, आणि 13 10s are 130, मायनस 40 मल्टिप्लाइड बाय 9 360, आणि 9 2s are 18. आता इथे डिनॉमिनेटर आपले इक्वल झालेलं आहे 360. सो 360 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण इथे खाली राईट करून घेऊयात, आणि 130 मायनस 18 राईट करून घेऊयात. 130 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात? 130 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर 112 रिमेनिंग राहतात. 112 upon 360. आता या फ्रॅक्शनला आपण रिड्यूस करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इथे दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. चला आपण या दोघांनाही, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही 2 डिवाईड करूयात. 2 ने 360 डिवाईड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 180. तर 2 ने 112 डिवाईड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 56. आता पुन्हा आपण या दोन्ही नंबर्सला 2 ने डिवाईड करू शकतो. चला डिवाईड करूयात. 180 डिवाईड केल्यानंतर 90 येते, तर 56 डिवाईड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 28. आता पुन्हा आपण 28 आणि 90 2 ने डिवाईड करू शकतो. चला डिवाईड करूयात. इथे 2 ने डिवाईड केल्यानंतर 45 आन्सर मिळणार, तर 28 डिवाईड केल्यानंतर 14 आन्सर येणार. आता पुन्हा आणखी आपण रिड्यूस करू शकतो का या दोन्ही नंबर्सला? तर नाही करू शकत, बरोबर. इथे 14 आहे आणि इथे 45 आहे. चला मग आपण इथे आपली फायनल आन्सर राईट करून घेऊयात. 14 upon 45. सो 14 upon 45 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला थर्ड नंबरला जे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत त्यांचे सबट्रॅक्शन करून घेऊयात. आता इथे मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहे. 1 2 upon 3 minus 3 5 upon 6. मग अशावेळी काय करायचे असते आपल्याला? मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे असते. कसे करणार तुम्हाला माहीतच आहे, हो की नाही? काय करणार? तर 3 ने 1 मल्टिप्लाय करणार, जे प्रोडक्ट मिळेल ते आपण या न्यूमरेटरमध्ये ॲड करणार, बरोबर. चला मल्टिप्लाय करूयात. 3 1s are 3 3 plus 2 किती झाले? 5. मग आन्सर काय येणार? 5 upon 3. मायनस, आता इथे सुद्धा मिक्स फ्रॅक्शन आहे, ते ऑलरेडी मी इथे इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट केलेले आहे. चला पाहूयात आपण करेक्ट कन्वर्ट केलेले आहे का. कसे करायचे? तर 6 ने 3 मल्टिप्लाय करायचे, जे प्रोडक्ट येईल ते या 5 ॲड करायचे. 6 3s are 18 18 plus 5 23, राईट. सो 23 upon 6. चला आता इथे आपण सबट्रॅक्शन करून घेऊयात. इथे डिनॉमिनेटर आहे 3, तर इथे डिनॉमिनेटर आहे 6. दोघांचाही डिनॉमिनेटर डिफरंट आहे. सबट्रॅक्शन करण्यासाठी आपला डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावा लागतो. सो 3 आणि 6 या दोघांचाही आपण आता काय फाइंड आउट करायचा? एलसीएम. या दोघांचाही एलसीएम किती येणार? 6 येणार, बरोबर. हे पहा, 3 1s are 3 आणि 6 प्राइम फॅक्टर्स 2 3s are 6 देन 3 1s are 3. इथे राईट करून घेऊया 3 प्राइम फॅक्टर्स 3 आणि 6 2 multiplied by 3. कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? तर 3. सो कॉमन राईट करून घेऊयात. 3 multiplied by नॉन कॉमन प्राइम फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 2. सो 3 2s are 6. पाहिलं एलसीएम काय आला? 6 आला की नाही? चला आता इथे आपल्याला एलसीएम 6 आलेला आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचे आता? इथे या दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर 6 करायचा आहे. 5 upon 3, इथे डिनॉमिनेटर 6 कसा होणार? 3 कोणत्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावा लागणार? तर 2 ने, राईट. जर डिनॉमिनेटर 3 2 ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटर 5 सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावे लागते. मायनस, आता इथे 23 upon 6 ऑलरेडी डिनॉमिनेटर 6 आहे. सो इथे आपण काहीच करायचं नाही, या फ्रॅक्शनला ॲज इट इज ठेवून द्यायचे. आता इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये 3 multiplied by 2 डिनॉमिनेटर 6 राईट करून घेऊयात, आणि 5 multiplied by 2 न्यूमरेटरमध्ये किती येणार? 5 2s are 10 मायनस 23 upon 6. आता इथे डिनॉमिनेटर 6 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करून घेऊयात, आणि 10 मायनस 23 करूयात.
आता इथे 10 हा पॉझिटिव्ह नंबर आहे तर 23 हा नेगेटिव्ह नंबर आहे आलेला आहे, बरोबर. मग आता अशा वेळी आपल्याला कसे सबट्रॅक्शन करायचे असते, 10 मधून 23 कसे सबट्रॅक्ट करणार, नाही करता येत ना. मग इथे हा पॉझिटिव्ह 10 आहे, इथे हा नेगेटिव्ह 23 आहे. प्लस मायनस, जेव्हा प्लस मायनस असे येते तेव्हा आपल्याला काय करायचे असते, तर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. आणि साईन कोणत्या नंबरचं द्यायचे असते, मोठ्या नंबरचे. 23 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 13. आणि 13 साईन कोणते लागणार, तर मोठ्या नंबरचे. इथे मोठा नंबर आहे 23, त्याचे साईन आहे मायनस. सो मायनस 13/6, 13 साईन देणार मायनसचे. सो मायनस 13/6 हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मधील 4th सब क्वेश्चन. आता हे सुद्धा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. सो 2, 4 are 8 अँड 8+1 किती होणार, 9/2 मायनस. आता इथे आपण क्रॉस चेक करून घेऊयात आपण हे करेक्ट राईट केलेले आहे का. 10/3, 3, 3 are 9, 9+1 10, 10/3 येस, हे करेक्ट आहे आपले. आता इथे डिनॉमिनेटर आहे 2, इथे डिनॉमिनेटर आहे 3. आता या दोघांचाही आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार, तर एलसीएम फाइंड आउट करावं लागणार. दोन्हीही नंबर्स हे प्राईम नंबर्स आहेत. मग जेव्हा दोन्हीही नंबर्स प्राईम नंबर्स असतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते, एकमेकांबरोबर त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि एलसीएम फाइंड आउट करून टाकायचा. खूप इझी आहे, हो की नाही. सो 2 आपण 3 मल्टिप्लाय करणार आणि 3 2 मल्टिप्लाय करणार, झाला एलसीएम. चला पाहूयात कसे. 9/2, 2 3 मल्टिप्लाय करायचे. जर डिनॉमिनेटर 2 3 मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटर 9 सुद्धा 3 मल्टिप्लाय करणार मायनस. आता 3 कशाने मल्टिप्लाय करायचे, तर 2. सो 2 मल्टिप्लाय केले, न्यूमरेटर 10 सुद्धा 2 मल्टिप्लाय करणार. आता इथे 2, 3 are 6 आणि 3, 2 are 6. आता इथे 2, 3 are 6, 6 आपण इथे राईट करून घेऊयात आणि 9, 3 are 27 इथे राईट करूया. 27/6 मायनस 3, 2 are 6 आणि 10, 2 are 20. आता इथे डिनॉमिनेटर 6, 6 झालेले आहेत, इक्वल आहेत. सो ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर 6 आपण इथे राईट करून घेऊयात आणि 27 मधून 20 सबट्रॅक्ट करूयात. 27 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 7. सो 7/6 हे झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. आता मल्टिप्लिकेशन करणं तर खूपच इझी आहे, हे की नाही. काय करायचं असते मल्टिप्लिकेशन करते वेळी आपल्याला, हे पहा इथे फर्स्ट नंबरला दिलेले आहे 3/11 मल्टिप्लाइड बाय 2/5. काय करायचे, न्यूमरेटर बरोबर न्यूमरेटरचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटर बरोबर डिनॉमिनेटरचे मल्टिप्लिकेशन करायचे, इतकं सिंपल आहे. चला आपण राईट करून घेऊयात 3 multiplied by 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 multiplied by 5. 3, 2 are 6 आणि 11, 5 are किती, 55. सो 6/55. आता 6/55 या फ्रॅक्शनला आपण रिड्यूस करू शकतो का, नाही करू शकत, हो की नाही. म्हटल्यावर हेच झाले आपले फायनल आन्सर. चला नेक्स्ट घेऊयात 12/5 multiplied by 14/15. काय करायचे, न्यूमरेटरचे न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे. नेक्स्ट स्टेपमध्ये अशा प्रकारे आपण राईट करून घेऊयात 12/4/5. आता इथे आपण नंबर्सकडे व्यवस्थित लक्ष द्या, आपण या नंबर्सला रिड्यूस करू शकतो का, तर हे पहा इथे 12 आहे आणि इथे 15 आहे. 12 आणि 15 या हे दोन्हीही नंबर्स 3 टेबलमध्ये आहेत, ओके. 3 मल्टिपल्स आहेत. सो आपण इथे या नंबर्सला कट करूयात, 3, 4 are 12 आणि 3, 5 are 15. आता आणखी आपण पुढे यांना रिड्यूस करू शकतो का, तर नाही, हो की नाही. मग आता इथे रिमेनिंग काय राहिलं, 4 multiplied by 4 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 multiplied by 5. 4, 4 are 16 आणि 5, 5 are 25. सो 16/25 दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट
मायनस 8/9 मल्टीप्लाइड बाय 3/4. आता इथे मायनसचे साईन पाहून घाबरून जायचे नाही. काय करायचंय आपल्याला लक्षात ठेवायचं, मल्टिप्लिकेशन करता करते वेळी न्युमरेटरचे न्युमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर बरोबर. सो मायनस 8 मल्टीप्लाइड बाय 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये 9 मल्टीप्लाइड बाय 4. आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, नंबर्सला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे की इथे आपण यातले कोणते नंबर्स रिड्यूस करू शकतो. आता इथे आहे 8, इथे आहे 4, इथे आहे 3, इथे आहे 9, बरोबर. सो 4 टेबलमध्ये 8 आहे, राईट. 4 1s are 4 आणि 4 2s are 8. आता इथे मायनस साईन आहे की नाही 8 चे, सो मायनस साईन न विसरता इथे 2 समोर सुद्धा लावून घ्यायचे. आता 3 1s are 3 आणि 3 3s are 9. आता इथे काय काय रिमेनिंग राहिलेलं आहे ते आपण खाली पुढच्या स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. मायनस 2 मल्टीप्लाइड बाय 1. आता 1 काय अर्थ आहे का, नाही. मायनस 2 आपण 1 मल्टीप्लाय केल्यावर मायनस 2 आन्सर येणार आणि 3 1 मल्टीप्लाय केल्यावर 3 आन्सर येणार. सो मायनस 2/3. आता या नंबरला आणखी आपण पुढे रिड्यूस करू शकत नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर, -2/3. आता हे जे मायनसचे साईन आहे हे तुम्ही इथे या फ्रॅक्शनच्या समोरसुद्धा राईट करू शकता किंवा मायनसचे साईन तुम्ही 2 समोरसुद्धा या प्रकारे राईट करू शकता. हे सुद्धा करेक्ट आहे आणि जर तुम्ही मायनसचे साईन इथे समोर दिले ते सुद्धा तुमचे आन्सर करेक्ट येणार आहे. नेक्स्ट आहे 4 0/6 मल्टीप्लाइड बाय 3/4. आता इथे आपल्याला न्युमरेटरचे न्युमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर बरोबर. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 0 × 3/6 × 4. 0 × 3 किती येणार, 0, आणि 6 × 4 किती येणार, 24. सो 0/24. आता इथे न्युमरेटरमध्ये 0 आलेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 24 आलेला आहे. 0 आपण कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकतो का, नाही करू शकत. कोणत्याही नंबरने आपण 0 डिवाइड केल्यानंतर आन्सर हे कायम 0 येणार आहे. सो इथे फायनल आन्सर आपले आलेले आहे 0. सो हे झाले क्वेश्चन नंबर 3 मधील सगळ्या क्वेश्चनचे आन्सर. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 4 राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स राईट करायचं आहे. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन, मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स राईट करणे. काय करायचं असते यामध्ये आपल्याला, हे पहा. आता इथे फर्स्ट दिलेले आहे 2/5. काय करायचं आहे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स करते वेळी, तर डिनॉमिनेटरला न्युमरेटरच्या जागी राईट करायचं आणि न्युमरेटरला डिनॉमिनेटरच्या जागी राईट करायचं. इतकं सोपं आहे. चला राईट करूयात. सो द मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स ऑफ 2/5 इज 5/2. उलटं पुलटं करून टाकायचं, झालं आपलं आन्सर. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इक्वल टूचं साईन देऊन. आता इथे 2/5 इक्वल टू 5/2 असं राईट करायचं नाही, कारण की दोन्हीच्या व्हॅल्यूज ह्या डिफरंट आहेत, राईट. सो अशा प्रकारे राईट करायचं आहे, द मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स ऑफ 2/5 इज 5/2. आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्सचा उपयोग आपल्याला कुठे होतो, तर डिव्हिजन करते वेळी होत असतो, म्हणून इथे आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. चला सेकंड नंबरला काय दिलेले आहे, -3/8. -3/8 याचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स कसे होणार, 8 जाणार न्युमरेटरच्या जागी आणि -3 येणार डिनॉमिनेटरच्या जागी. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे मायनसचे साईन आहे ते आहे तिथेच राहणार, ते काही त्याची जागा सोडणार नाही. हे पहा, मग याचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स कसे होणार, तर द मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स ऑफ -3/8 इज -8/3. मायनसचे साईन त्याची जागा सोडत नाही, आहे तिथेच राहतं. सो -8/3, फक्त नंबर्स खाली उलटे पुलटे होऊन जातात. चला नेक्स्ट पाहूयात. 3 दिलेले आहे -17/39. आता इथे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय येणार, आता हे तुम्ही लगेच सांगू शकता, -39/17, कारण मायनसचे साईन आपली जागा सोडत नाही. सो द मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स ऑफ -17/39 इज 39/17 आणि मायनसची जागा मायनसच्या जागेवरच राहणार, मायनस स्वतःची जागा कधीच सोडणार नाही. चला नेक्स्ट पाहूयात. सो इथे आपण स्क्वेअर करून घेऊयात आणि नेक्स्ट पाहूयात 4 7. आता इथे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स कसं राईट करणार, हा तर एक नॅचरल नंबर आहे. पण तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 22 मधील फर्स्ट क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल
तर तुम्ही लगेच इथे आन्सर सांगू शकता. हा जरी नॅचरल नंबर और होल नंबर असला तरीही याला आपण ॲज अ फ्रॅक्शन म्हणून सुद्धा राईट करू शकतो. ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा काय डिनॉमिनेटर असतो? त्याचा वन डिनॉमिनेटर असतो, राईट. सो याला आपण 7/1 असंही राईट करू शकतो. आता राईट करता येईल ना तुम्हाला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. 1 जाणार न्यूमरेटरच्या जागी आणि 7 येणार डिनॉमिनेटरच्या जागी. चला राईट करून घेऊयात. द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 7/1 इज 1/7. नेक्स्ट 5 नंबर -7/1/3. आता इथे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स कसं करणार? हे तर मिक्स्ड नंबर्स आहेत, हो की नाही? सो काय करायचे, डिनॉमिनेटरला होल नंबरवर मल्टिप्लाय करायचे. हे पहा, 3 7s are किती? 21 प्लस दिस 1, 21 प्लस 1 22 अपॉन 3. सो इथे येणार 22/3. आणि मायनसच्या साईनचं काय करायचं? आता मायनसचे साईन आहे तिथेच राहणार. एकतर तुम्ही मायनसचे साईन अशा प्रकारे फ्रॅक्शनच्या समोर देऊ शकता किंवा न्यूमरेटरला तुम्ही मायनसचे साईन देऊ शकता. चला आपण आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स राईट करून घेऊयात या फ्रॅक्शनचे. सो द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ -22/3 इज -3/22, और मायनस इथे साईन देऊ शकता आणि 3/22 अशा प्रकारे राईट करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 5 हा या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन आहे. कॅरी आउट द डिव्हिजन्स ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सचे आता डिव्हिजन करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 आपण ॲडिशन केलं, क्वेश्चन नंबर 2 आपण सबट्रॅक्शन केलं, क्वेश्चन नंबर 3 आपण मल्टिप्लिकेशन केलं, क्वेश्चन नंबर 4 आपण काय केलं, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय ते पाहिलं, हो की नाही? आणि कशाप्रकारे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचं असतं ते पाहिलं. आता त्याचा उपयोग आपल्याला कुठे होणार आहे? तर डिव्हिजन करते वेळी होणार आहे. कसा? पाहूयात आता. चला हे पहा, फर्स्ट आहे 40/12 / 10/4. आता इथे 40/12 आपण ॲज इट इज राईट करतो, आणि जेव्हा डिव्हिजन आपल्याला करायचे असते दिलेल्या दोन फ्रॅक्शन्सचे किंवा रॅशनल नंबर्सचे, तेव्हा काय करावे लागते? डिव्हिजनला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असते. डिव्हिजनचे साईन होते मल्टिप्लिकेशन. चला मल्टिप्लिकेशन राईट करूयात. जसे इथे आपण डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन केले तसं आपल्याला काय करावं लागतं? त्याचा नेक्स्ट जो नंबर असतो, फ्रॅक्शन असतं, त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करावं लागतं. आता इथे 10/4 आहे की नाही, मग आपल्याला 4/10 राईट करावं लागतं. चला राईट करूयात मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ 10/4, दॅट इज 4/10. आता मल्टिप्लिकेशन करूयात न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. इझी आहे की नाही? पण मल्टिप्लिकेशन करण्याआधी आपण पाहायचे आहे की इथले कोणते नंबर्स रिड्यूस होत आहेत का, म्हणजे आपली पुढची प्रोसेस जी आहे आपले आन्सर फाइंड आउट करण्याची ती थोडीशी इझी होऊन जाईल. तर इथे पहा, इथे सगळेच इव्हन नंबर्स आहेत, सो हे नंबर्स रिड्यूस होणार आहेत. हे पहा, इथे 10 आहे, इथे 40 आहे. 10 4s are 40, राईट. 10 1s are 10 अँड 10 4s are 40. इथे 4 आहे आणि इथे 12 आहे, सो 4 3s are 12, राईट. 4 1s are 4 आणि 4 3s are 12. आता इथे हे नंबर्स रिड्यूस झालेले आहेत. मग आता इथे शिल्लक काय राहिलेला आहे? 4 multiplied by 1 न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 multiplied by 1. 4 ला 1 बरोबर मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 4 येणार, आणि 3 ला 1 बरोबर मल्टिप्लाय केल्यावर आन्सर हे 3 येणार आहे. सो इथे आपल्याले आन्सर काय आलेले आहे? 4/3, राईट करून घेऊयात. 4/3 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इझी आहे की नाही? चला आता नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. -10/11 / -11/10. आता आपल्याला इथे डिव्हिजन करायचे आहे, सो हे जे फर्स्ट फ्रॅक्शन दिलेले आहे ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. डिव्हिजनचे काय करायचे आपल्याला? मल्टिप्लिकेशन साईन करायचे. जसे आपण डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन साईन केले तसे जो नेक्स्ट फ्रॅक्शन दिलेला असतो त्याचे आपल्याला मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स करायचे असते. सो डिनॉमिनेटर जाणार न्यूमरेटरमध्ये आणि न्यूमरेटर जाणार डिनॉमिनेटरमध्ये, आणि मायनसचे साईन त्याचे काय करायचे? ते आहे तिथेच ठेवायचे, त्याची जागा काही बदलायची नाही. सो काय होणार? 10/11 नंबरचं उलटं पुलटं केलं, आता मायनसचे साईन आहे तिथेच ठेवायचे. आता इथे पहा, इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का? तर इथे नंबर्स मात्र काही रिड्यूस होत नाहीत.
सो चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो मायनस 10 मल्टिप्लाइड बाय मायनस 10 आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 11. 10 10s are 100 आणि जेव्हा आपण मायनस मायनस या दोन साईनचे मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. लक्षात ठेवायचं कायम, जेव्हा कधी आपण दोन सेम साईन्सचे मल्टिप्लिकेशन करतो, आता इथे मायनस मायनस दोन सेम साईन्स आहेत की नाही, मायनस मायनस मग यांचे होणार प्लस. सो 100 येणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 11 किती येणार, 121. आता मायनस साईन तर इथे आपण देणार नाही कारण आपल्याला माहीत आहे की मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस काय होते, प्लस होते. सो इथे आपले आन्सर आलेले आहे 100 upon 121. नेक्स्ट पाहूयात, -7 upon 8 divided by -3 upon 6. -7 upon 8 as it is write करूयात. डिव्हिजनचे करूयात आपण इथे मल्टिप्लिकेशन साईन. जसे आपण इथे मल्टिप्लिकेशन साईन केले, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज केले, तसे आपल्याला नेक्स्ट जे फ्रॅक्शन आहे त्याला काय करायचे असते, मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स. सो इथे आहे 3, इथे आहे 6. आधी फक्त नंबर्सकडे फोकस करायचं, 3 आणि 6. 6 राईट करणार 3 जागी आणि 3 राईट करणार 6 जागी. सो काय होणार, 6 upon 3 आणि मायनसचे साईन आहे तिथेच ठेवणार. सो -6 upon 3. आता इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का, तर हो, इथे आहे 6 आणि इथे आहे 8. सो या दोन्ही नंबर्सला आपण 2 डिवाईड करू शकतो, पण इथे हे दोन्हीकडे मायनस साईन असल्यामुळे आपण पुढच्या स्टेपला नंबर्स रिड्यूस करूयात. इथे आपण रिड्यूस केलं की थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. चला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करूयात आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. सो -7 multiplied by -6 डिनॉमिनेटरमध्ये 8 multiplied by 3. आता इथे 7 6s are 42 बरोबर, न्यूमरेटरमध्ये 42 राईट करून घेऊयात आणि इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस काय होते, प्लस होते. मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस लक्षात ठेवायचं, प्लस होत असते कायम. सो इथे प्लसचं साईन, इथे प्लसचं साईन नाही दिलं तरी पण ते दिल्यासारखंच असतं, नाही दिलं तरीही चालतं. आणि 8 multiplied by 3 किती होतात, 24 राईट. सो 42 upon 24. आता आपण इथे नंबर्स रिड्यूस करू शकतो, आता इथे साईनचं काही गोंधळ होणार नाही आपला, हो की नाही. सो चला रिड्यूस करूयात. दोन्ही नंबर्स कोणत्या टेबलमध्ये आहेत सांगा बरं मला. येस, 6 4s are 24 आणि 6 7s are 42. सो 7 upon 4 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहे 4 नंबरला 2 upon 3 divided by -4. आता इथे फक्त -4 हा इंटीजर दिलेला आहे. आता कसं करणार आपण, तुम्हाला माहीत आहे की ज्या नंबरचा कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हो की नाही. आपण कोणत्याही नंबरला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. चला राईट करून घेऊयात, 2 upon 3 divided by -4 upon 1. आता आपण 2 upon 3 ॲज इट इज राईट करूयात आणि डिव्हिजनचे करूयात इथे मल्टिप्लिकेशन साईन. आता जसे आपण इथे डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन साईन केले, तसे नेक्स्ट जो फ्रॅक्शन असतो त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स करायचे असते. सो फक्त नंबर्सकडे आधी फोकस करा. इथे 4 आहे न्यूमरेटरमध्ये, इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. सो 1 राईट करणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 राईट करणार आणि हे मायनसचे साईन आहे तिथेच ठेवणार. सो न्यूमरेटरमध्येच मायनसचे साईन असणार. आता मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे की नाही, पण त्याही आधी पहा रिड्यूस करू शकतो का, तर हो. 2 1s are 2 आणि 2 2s are 4. आता राईट करूयात. आता इथे काय येणार, 1 multiplied by -1 येणार न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 multiplied by 2. 1 multiplied by 1 काय होणार, 1 1s are 1 आणि साईन कोणते लागणार, हे पहा इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, मग काय होणार, -1. जेव्हा मायनस आणि प्लस यांचे मल्टिप्लिकेशन होते तेव्हा साईन लागते मायनसचे. 3 multiplied by 2 6. सो -1 upon 6 इज द फायनल आन्सर ऑफ दिस 4th क्वेश्चन. नेक्स्ट आहे, सो 4 क्वेश्चनचे हे सगळे फायनल आन्सर्स आहेत. नेक्स्ट आपण 5th नंबरला जो दिलेला आहे रॅशनल नंबर्स त्यांचे डिव्हिजन करूयात. आता इथे मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आधी कन्वर्ट करून घेऊयात. सो
5 2s are 10, 10 plus 1, 11, 11 upon 5 divided by 6 5s are 30, 30 plus 3, 33, 33 upon 6. आता इथे 11 अपॉन 5 ॲज इट इज राईट करूयात. डिव्हिजनचे होणार मल्टिप्लिकेशन आणि मग मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर इथे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स होणार. सो 6 जाणार न्युमरेटरमध्ये आणि 33 जाणार डिनॉमिनेटरमध्ये. आता इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का? तर हो, नक्कीच होत आहेत. इथे 11 आहे आणि इथे 33 आहे. 11 वन जार 11 आणि 11 थ्री जार 33. आता इकडे लक्ष द्या, इथे 6 आहे न्युमरेटरमध्ये आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे. 3 ने आपण 6 ला डिवाइड करू शकतो की नाही? 3 1s are 3 आणि 3 2s are 6. ओके, आता आपण पाहूयात की इथे न्युमरेटरमध्ये कोणते नंबर्स रिमेनिंग आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये कोणते नंबर्स आहेत. सो इथे आहे 1 मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 मल्टिप्लाइड बाय 1. 1 2s are 2 आणि 5 1s are 5. सो 2 अपॉन 5 येणार आपले आन्सर. हे पहा, 1 मल्टिप्लाइड बाय 2 न्युमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये काय रिमेनिंग आहे? 5 मल्टिप्लाइड बाय 1. सो 1 2s are 2 and 5 1s are 5. 2 upon 5 is the final answer of this 5th question. Next pahuyat, minus 5 upon 13 divided by 7 upon 26. So minus 5 upon 13 as it is right kuryat, division se sign honar multiplication ani multiplication zhalyanantar next je fraction ahe tyache honar multiplicative inverse. So 26 janar numerator madhe ani 7 yanar denominator madhe. Ata आपण पाहूयात की इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का? तर हो, इथे 13 आहे, इथे 26 आहे. 13 वन जार 13, 13 टू जार 26. आता जे रिमेनिंग नंबर्स आहेत त्याला आपण खाली राईट करून घेऊयात. न्युमरेटरमध्ये काय काय आहे रिमेनिंग? मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मल्टिप्लाइड बाय 7. 5 टू जार 10 आणि इथे साईन आहे मायनसचे, इथे आहे प्लसचे. मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस काय होते? मायनस. मायनस प्लस एकत्र आल्यानंतर, त्यांचे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मायनस होते. सो काय येणार इथे? मायनस 10 अपॉन 7. सो मायनस 10 अपॉन 7 इज द आन्सर ऑफ दिस 6th क्वेश्चन. नेक्स्ट 7 नंबरला दिलेले आहे 9 अपॉन 11 डिवाइड बाय मायनस 8. आता अशा प्रकारचा क्वेश्चन हे पहा, आपण 4th नंबरला सॉल्व्ह केला होता की नाही? आता तुम्ही स्वतःसुद्धा सॉल्व्ह करू शकता की कशाप्रकारे आपण इथे डिव्हिजन करू शकतो. सो 9 अपॉन 11 ॲज इट इज राईट करणार. आता इथे मायनस 8 डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजेच त्याचा 1 डिनॉमिनेटर आहे. त्याला आपण मायनस 8 आपण ॲज अ फ्रॅक्शन फॉर्ममध्ये सुद्धा राईट करू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे. सो मायनस 8 अपॉन 1. ओके, आता चला 9 अपॉन 11 ॲज इट इज राईट करून घेऊयात. डिव्हिजनचे साईन होणार मल्टिप्लिकेशन आणि जसे डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन झाले तसं आपल्याला लगेच काय करायचं? नेक्स्ट जे फ्रॅक्शन आहे त्याचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स. सो 1 जाणार न्युमरेटरमध्ये आणि 8 येणार डिनॉमिनेटरमध्ये. आणि मायनस साईनचे काय करायचे? व्हेरी गुड, न्युमरेटरमध्ये आहे तिथेच राहणार. खूप हट्टी आहे, अजिबात स्वतःची जागा सोडत नाही मायनस. चला, आता इथे नंबर्स रिड्यूस होत आहेत का? तर नंबर्स तर रिड्यूस होत नाही आहेत. मग काय करायचे? न्युमरेटरला न्युमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. चला, 9 मल्टिप्लाइड बाय मायनस 1 डिनॉमिनेटरमध्ये 11 मल्टिप्लाइड बाय 8. 9 फक्त आता नंबर्सकडे फोकस करा. 9 वन्स आर 9, इथे प्लस आहे साईन, इथे मायनस आहे. प्लस मायनस मायनस होते. सो काय येणार? 9 अपॉन 88 आणि इथे साईन येणार मायनसचे, कारण इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस मायनस मायनस. नेक्स्ट पाहूयात, 5 डिवाइड बाय 2 अपॉन 5. आता इथे 5 आपण ॲज अ फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं राईट करू शकतो? तर 5 न्युमरेटरमध्ये आणि 1 डिनॉमिनेटरमध्ये. आता इथे हे जे डिव्हिजनचे साईन आहे त्याला आपण काय करणार? मल्टिप्लिकेशनच्या साईनमध्ये बदलणार. जसे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये बदलले तसे जे नेक्स्ट फ्रॅक्शन आहे त्याचे काय होणार? मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स. सो 5 जाणार न्युमरेटरमध्ये आणि 2 जाणार डिनॉमिनेटरमध्ये. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. न्युमरेटरला न्युमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचे आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. सो 5 मल्टिप्लाइड बाय 5 काय होणार? 25 आणि 1 2s आर 2. 25 अपॉन 2 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो हे झाले या सगळ्या क्वेश्चन्सचे फायनल आन्सर्स. इथे आपला प्रॅक्टिस सेट 22 कम्प्लीट होत आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.